36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. अंजनगाव सुरजी तालुक्यातले वडाळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नामविस्तार महोत्सव वडाळी बुद्ध विहारामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपलं मत व्यक्त करताना मानवंदना दिली. यावेळी लाँग मार्च मुंबई मोर्चा औरंगाबाद आणि नागपूर मोर्चा अंजनगाव 200 किलोमीटर भंडारा ते नया अकोला यात्रा अनेक संघर्ष कायम मिळाला. संक्रांतीच्या मुहूर्तावर शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करण्यात आला. यानिमित्त बौद्ध उपासक उपासिका यांनी पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी सत्य विजय इंगळे विलास पावणे बघा रमेश सावळे अमोल वाहणे निलेश घरडे शरद सरोदे तुरसणबाई मेश्राम नलिनताई डोंगरे मीनाताई इंगळे चंदाबाई गजबी उपस्थित होते. नामांतर दिन म्हणून आपण सर्वजण उपासक तसेच उपासिका बिहारामध्ये एकत्र जमलो नामांतर दिवस साजरा करण्यासाठी तसेच नामांतर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी. तरी सर्वांना माझा जय भीम आणि नामांतर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा. ओडाळी गावामधील उपासक उपासिका यांना माझ्याकडून 14 जानेवारी नामांतर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आज 14 तारीख आहे, नामांतर दिवसाचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जे शहीद झाले त्यांना आपण आदरांजली श्रद्धांजली वाहूया आणि आपला नामांतर दिवस हा साजरा करूया अशी मी सर्वांना विनंती करते. आम्ही वडाळी गावातील सर्व उपासक उपासिका विहारामध्ये हजर झालो आणि नामांतर दिवस हा चांगला केला तर सर्वांचे मी आभार मानते. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. आज 14 जानेवारी नामांतर दिन. नामांतराच्या लढ्यामध्ये अनेक लोक शहीद झाले, जो पुचीराम कांबळे असो गौतम वाघमारे असो आणि जय भीमाच्या नावासाठी नामविस्तारासाठी आपले जे शहीद झालेले लोक आहेत आणि त्या शहीदांना श्रद्धांजली आहे. नामांतराचा लढा हा 20 वर्ष चालू झाला. लाँग मार्च 1 आग्रा ते दिल्ली झाला, नागपूर औरंगाबाद इथं मोर्चे निघाले आणि दुसरी गोष्ट आम्ही भंडारस ते आपला अमरावती हा नया अकोला आहे इथे सुद्धा आम्ही हा मोर्चा काढण्यात आला, लाँग मार्च काढण्यात आला. या शहीदाच्या नुसार नामांतर मिळाले. जे आपले शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस 73 दिवशी नामविस्तार झाला आणि नामविस्तारहून मराठवाडा विद्यापीठाला नामांतर मिळाले. जागृत होते, लढले म्हणून नामविस्तार झाले, झोपले तर काही मिळणार नाही. म्हणून सर्वांना आंबेडकरी जनतेंना माझं आवाहन आहे, आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढा, तरच तुम्ही जिवंत राहाल. बाबासाहेब आंबेडकर हे लढले आणि आपल्याला सुद्धा लढावं लागेल, कारण लढल्यानं काही भेटणार नाही, लढल्यानंच भेटणार आहे. म्हणून बाबासाहेबांचा शिखा संघटन आणि संघर्ष करा आणि एकीने एकी जुटीने निर्माण करा आणि आपल्या संघर्षात तयार राहा. जय भीम, जय भारत. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव सुरजी.